कांशीराम खंडेलवाल। वर्षात फक्त 40 मिलीमीटर पाऊस पडणाऱ्या नागौर जिल्ह्यातून 30 वर्षांपूर्वी लातूर जिल्ह्यातल्या मुरुडला आले, नामवंत कापड व्यापारी झाले। त्यांनी आपल्या सोबतच पाणी बचतीचा राजस्थानी पॅटर्नही आणला। घर बांधताना आधी 30,000 लिटरचा हौद बांधला। छतावरचं सगळं पाणी एकत्रित केलं, 2 चेंबरमधून फिल्टर करत हौदात सोडलं। गेली 13 वर्ष खंडेलवाल कुटुंब स्वयंपाकासह पिण्यासाठीही फक्त पावसाचं पाणी वापरतंय। पहिले 2 पावसाचे पाणी आम्ही हौदात घेत नाही, कारण का की जे वायुमंडल मध्ये बॅक्टेरिया किंवा मातीचे कण असते ते सगळं बाहेर निघून जाते, आणि त्याचे नंतर 2 पाऊस गेले की आम्ही हौदात चेंबर मध्ये सोडतो। आणि आधी आम्ही दरवर्षी धुत होतो, पण आता आम्ही 2 वर्षाने धुवायला लागलोय। जे जे पाणी आहे ते परिपूर्ण योग्य आहे म्हणून आम्ही धुण्यामध्ये जरा टाळाटाळ करतो, 2 वर्षाने एकदा धुतोय। आणि आता जे आज पाणी आहे आमच्याकडे 25 महिन्याचं पाणी स्टोर आहे आणि पिण्यासाठी एकदम योग्य आहे। साठवलेलं पावसाचं पाणी 6 जणांचं हे कुटुंब सोन्यासारखं वापरतं। 8 फूट लांब, 12 फूट रुंद आणि 8 फूट खोल हा हौद एकदा भरला की 25 महिन्यांचा स्वयंपाक आणि पिण्याचं पाणी मिळतं। पाण्याची नासाडी टाळण्यासाठी दर 2 वर्षांनी हौद साफ करतात। हौदाला अंघोळ केल्याशिवाय पाणी आणत नाही, अंघोळ करूनच पाणी आणतो। आणि ते पाणी काढण्यासाठी 30 बकेट 14 वर्षापासून आहे आणि 30 रस्सी बांधलेली आहे, त्याला अदल बदल काही केले नाही। आणि इतर कामासाठी ते भांडे कशातही आम्ही वापरत नाही। पानी की अभी तो बहुत ज्यादा कमी है यहाँ पे तो, लेकिन हम लोगों को अभी तक कोई कमी नहीं आ रही है। जब से है ना बारिश हुई नहीं है पिछले साल से, आप सभी को यहाँ पे मालूम ही है वैसे भी, तो तब से हम लोगों को कहीं घूमने की कहीं जाने की जरूरत नहीं है। पानी मेरे घर में अवेलेबल है और हम लोग वो आराम से पीते है। कालचं पाणी आज शिळं होतं असा समज असल्यानं काठोकाठ भरलेलं पाणी आपण लगेच फेकून देतो, पण खंडेलवाल यांच्या घरी साठवलेलं पाणी पिऊन कधीच कोणी आजारी पडलं नाही। सिर्फ यही पानी हम छान करके अच्छी तरह 2 फिल्टर जो लगा रखे हैं छनलिया उसी से यूज करते हैं, और हम लोगों को रियल में ऐसी कोई हेल्थ प्रॉब्लम्स कोल्ड वगैरह बार बार होना ऐसा हम लोगों को कुछ नहीं है, कभी भी पानी की वजह से कोई दिक्कत हुई नहीं। 40,000 वर्षांपासून राजस्थानच्या वाळवंटात पावसाचं दुर्भिक्ष्य आहे। मरुभूमीत वर्षात फक्त 10 दिवसात 10 ते जास्तीत जास्त 40 मिलीमीटर पाऊस पडतो। हा पाऊस महाराष्ट्राच्या पर्जन्य छायेच्या प्रदेशापेक्षा कितीतरी कमी आहे, त्यामुळे राजस्थानातल्या मंडळींना पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचं महत्व माहीत आहे। पाण्याचा थेंबन थेंब राजस्थानी जपून वापरतो। खेतवाळों को भेड़ बकरियों को भी फायदा भी है इसमें ज्यादा, खेतवाळों को फायदा ही है। 4 महीनों के लिए गांव से पहले लेडीजों को आदमियों को माथे पे लेकर आना पड़ता पानी। तो अभी वो करने की जरूरत है? जरूरत नहीं, पहले माथे पे पानी लाना पड़ता था, अभी इसके बरसात की वजह से तो हर खेत में ये बनाया। अभी नहीं, ये 5-4 खेतों के बीच में एक एक बनाया हुआ है। इसमें ठाम में रखा हुआ है जी। जब बारिश होती है तो आप क्या मटके से पानी पकड़ते? मटके से और टंकी से वो भर लेते हैं। हमारा हौद है वो पानी का, अभी भी पानी उसमें है जी। भरा है खेत में, फार्म में, नजदीक फार्म है वहीं। मतलब खेत में भी बारिश का पाणी भर के रखा? हां जी। पिण्याच्या पाण्याच्या बचतीसाठी सुद्धा या मंडळीचा खूप चांगला अनोखा फंड आहे, तो आप क्या करते हैं? सर ये बार जो पाणी का टँकर बना उसने लेके आते हैं घर के अंदर यूज करने के लिए, ये पाणी का, तो इसमें क्या इसको ऊपर रखा जाता है घर के अंदर हाइट पे रखो? हां हाइट पे, क्योंकि बच्चे भूसे कोई ना इसको छेड़े और ना गिरा दे पानी, फिर बच्चे भूसे झूठा कर देंगे तो फिर ये पानी गिरा के दूसरा भर के लाएंगे, फिर पानी डबल लेगा। इससे इसके वजह से ऊपर इसको ऊपर रखते हैं, इसको सरू बोलते हैं पानी का, इससे थोड़ा थोड़ा घर में यूज करते हैं, इससे पानी कम लगता है। खंडेलवालांच्या शेजारी राहणारे हौदात साठवलेलं पावसाचं पाणी बघून हरकून जातात, गरज पडल्यावर खंडेलवालांकडून पाणी नेतात। टँक साठवण्याची पद्धत ही एकदम नॅचरल आहे, त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची वेगळ्या फिल्टरायझेशन केलं जात नाही, काही नाही, फक्त साध्या घरगुती चालण्या लावून ते पाणी साठवतात।
या गोष्टी कुठलेही केमिकल वापरलं जात नाही पाणी साठवताना किंवा हे करताना, एकदम नैसर्गिकरित्या ते पावसाचं पाणी साठवतात. 10-20 हजार रुपयाचे फिल्टर विकत घेऊन लावत बसण्यापेक्षा नैसर्गिकरित्या पाणी साठवून त्या पाण्याचा वापर करावा. कधी अडीअडचणीला देतात सगळ्या शेजाऱ्यांना ते पाणी, आणि पाणी तर एकदम चांगलं आहे पिण्यासाठी. स्वयंपाकामध्ये पण डाळ शिजते, आपण वरण घातलं तरी पटकन शिजते. दुसरे पाणी आणलं बोरचं तर नाही शिजत एवढी लवकर डाळ, आणि ह्या पाण्यानं काहीच नाही. 2-3 शिट्ट्या झाल्या तर चांगलं शिजून जाते वरण. महाराष्ट्राची पावसाची वार्षिक सरासरी 1400 मिलीमीटर आहे, तरीही महाराष्ट्रात 2000 टँकर पाणी पुरवठा करतात. अशा महाराष्ट्राला राजस्थानकडून पावसाचा प्रत्येक थेंब साठवायला अडवायला शिकलं पाहिजे, नाहीतर महाराष्ट्राची मरुभूमीकडे वाटचाल सुरूच आहे. राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, मुरुड, लातूर.